नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या सकाळ पेपरमध्ये आज तारीख आहे बारा ऑक्टोबर आजच्या सकाळमध्ये एक, एक। बातमी आली राज्यात वीस हजार पदे भरणार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरण्या यांची माहिती त्यानंतर म्हटलं की पाच हजार सातशे एकोणचाळीस जागेचे मागणीपत्र गेले म्हणून आता काय बातमी आपण शेत पाहू ऑलरेडी तुम्हाला माहिती एमपीसी परिषद भरली होती काल तारीख होती अकरा ऑक्टोबर नवी पेठेत येथील जे पत्रकार संघ आहेत त्या ठिकाणी पर एम पी सी परिषद भरवली होती सकाळ आणि सामच्या वतीने तीन होते त्याचे ओके माहिती पाहू आपण राज्य सरकारच्या वतीने पंधरा हजार जागांचे पंधरा हजार जागांच्या भरतीचे असल्याचे आश्वासन देण्यात आले होते आता त्यापुढे जात सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि वीस हजार पदापर्यंत महाविकास आघाडी सरकारचे भरती करणार असल्याचे आश्वासन दे सुरुवातीला किती सांगितलं होतं पंधरा हजार आता जे राज्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे म्हटले की आता वीस हजार म्हणजे पाच हजार पद अजून वाढवलेत पण तुम्ही म्हणता जागेचे मागणीपत्र का गेल नाही अजून तर जे दत्तात्रय भरणे आहेत ते म्हणले की आतापर्यंत फक्त पाच हजार सातशे एकोणचाळीस जागेचेच काय केले मागणीपत्र दाखल झाले त्यानंतर इतर जे पदे आहेत पंधरा हजार राहिले पंधरा ते चौदा हजारच्या दरम्यान तर ते सुद्धा लवकरच जाणार आहे म्हणून सांगितलं या ठिकाणी ओके पाच हजार पदे जागेसाठी मागणीपत्र बघायला मिळायचा खुलासाही त्यांनी व्यक्त केला आहे त्यानंतर नवी पेठेतील पत्रकार संघाच्या सभागृहात सकाळ आणि सामच्या वतीने एम पी सी परीक्षेचे ते आयोजन करण्यात आले होते त्यातील पहिल्या सत्रातील चर्चेत तीन सत्र होते त्यातील पहिलं सत्र होतं त्या चर्चेदरम्यान दरम्यान त्यांनी ही माहिती दिली व्यासपीठावर यावेळी माजी प्रधान सचिव महेश जगडे सकाळचे संपादक सम्राट फडणीस आणि विद्यार्थी प्रतिनिधी निलेश गायकवाड सुद्धा उपस्थित होते सामचे संपादक प्रसन्न जोशी यांनी या चर्चेचे संचालन केले भरणे म्हणाले की दात्रय भरणे सामने प्रश्न विभागाचे राज्यमंत्री ते म्हणाले की विविध विभागाकडून रिक्त जागांचे मागणीपत्र तातडीने मागण्यात आले असून लवकरच सर्वांना आकृतिबंद पडताळून एक हजार नऊशे सत्त्यावन्न पदांची भरती करण्यात येईल ओके okay, न्यायालयाचे निकाल लॉकडाऊन आदि कारणामुळे नोकर भरतीला उशीर जाऊ उशीर होत आहे त्याबद्दल आम्हाला याची जाणीव असून ग्रामीण भागातील येणाऱ्या तसेच सर्व गटातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत त्यानंतर प्रत्येक विभागाच्या सचिवा प्रत्येक विभागाच्या सचिवाला पदाबद्दल माहिती असायला हवी असे मग दगड यांनी मांडले ते म्हणाले की लोकांच्या सेवेसाठी करावे लोकांच्या सेवेसाठीच करावे संकलन होते त्यामुळे नोकरशाहीत रिक्त पदे राहणे उचित नाही आर्थिक अधिवेशनात दरवर्षी रिक्त पदांची माहिती द्यायला हवी नंतर लेखी या ठिकाणी राज्य लोकशाही आयोगाच्या माध्यमातून सदव अतिपद भरती करणे शक्य आहे पूर्व परीक्षेनंतर दोनच महिन्यात विद्यार्थ्यांच्या हातात नियुक्तीपत्र देणे शक्य आहे समजून घ्या ठिकाणी पूर्व परीक्षेनंतरच दोन महिन्यात दोन महिन्याच्यातच विद्यार्थ्यांच्या हातात नियुक्तीपत्र देणे शक्य आहे असं म्हटले त्यांनी त्याने त्यासाठी आयोगाला अधिक सक्षम करायला हवे तर नोकर नि नोकरी निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याची फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं फडणवीस आहे तर जे सकाळचे संपादक आहे ओके ह्या ठिकाणी पाहिलं सन त्यांनी ही माहिती दिली नंतर सरस सरळ सेवा भरतीत वादग्रस्त न वादग्रस्त वाद कंपन्या कंत्राटला मिळाले रिक्तपदांची भरती केव्हा होणार असा प्रश्न विद्यार्थी प्रतिनिधी निलेश गायकवाड यांनी उपस्थित यावेळी केला आहे आता याच्यातले की पॉईंटसुद्धा आलेत स्वप्नीलचे वडी स्वप्नील दोनकरचे वडीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी या ठिकाणी माहिती दिली की स्वप्नील सारखं या पोराचं होऊन नका देऊ स्वप्नीलचा बळी निश्चित एम पी सीच्या प्रक्रियेमुळे स झालेला आहे नंतर माझी एम पी सी आणि सरकारला विनंती आहे की माझे स्वप्नीचं जे झालं ते पोरांचं होऊ नका देऊ साहेब नंतर काहीतरी करा माझ्या पोरांनाही विनंती आहे की माझ्या स्वप्नींनी जे केलं ते तुम्ही करू नका अशी विनंती स्वप्नींचे लोणकरचे वडील सुनील लोणकर यांनी यावेळी उपस्थित केली आता दत्तात्रय भरणेबाबत जे माहिती आली ते शॉर्टमध्ये आपण एकदा पाहू त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं की यू पी सीच्या धर्तीवरच एम पी सीचे एक वर्ष आधी वेळापत्रक जाहीर करणे हे काम करणार आहे नंतर सेवा भरती एम पी सीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करणार या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण आहे हाही बऱ्याचदा निघला होता सन, सन की सरसेवा भरती जी तुम्ही पाहिलं सांग नास वगैरे कंपन्या देतात त्यांनी काही या ठिकाणी की सरसेवा भरती एम पी सीच्या माध्यमातून भरण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून नंतर कोणत्याही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले की कोणते तरी न्यायालयात जाते त्यामुळे परीक्षांना स्थगिती मिळते परंतु यापुढे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले की त्यांना स्थगिती मिळू नये यासाठी काहीतरी कायदे करणार नंतर एम पी सीची स जे एम पी सी सदस्य संख्या आहे तो तो ती वाढवण्यासाठी तुझा प्रयत्नशील असणार आहे खूप महत्त्वपूर्ण पॉईंट आहे जे विद्यार्थ्यांना पाहिजे होते एक म्हणजे एक जी एक्झाम आहे ती एम पी मार्फत पाहिजे होती ती सुद्धा जे बने आहे माहिती दिली की आता आम्ही एम पी सी जे जे सणसेवेची एक्झाम आहे ते एम पी सीकडे देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे त्यानंतर यू पी सी धर्तीवर एक वर्ष आधी वेळापत्रक देणार नंतर जे काही प्रकरण आहेत न्यायालयात अडकतात जे काही कारणं असतो समजा आरक्षणाच्या संदर्भात ते प्रॉपर एम पी सी कोण येत नाही तर ते सुद्धा निकाली लावणार त्यासाठी कायदे कायदे करणार म्हणून सांगितले आणि जे एम पी सीची सदस्यसंख्या जी लोड येतो आपण म्हणतो तर ती सदस्यसंख्या सुद्धा वाढवण्यात लवकरच येणार ही माहिती दिली आणि जी आता तुम्ही पाहिलं सांगा हेडलाईन आहे की राज्यात वीस हजार पदे भरणार पण आता पण फक्त पाच हजार सातशे एकोणचाळीस जागेची मागणीपत्र केले हे त्यांनी मान्य केलं होतं बाकी जी उर्वरित पदे ते लवकरच भरणार आणि जी नियुक्ती आहे बघा या ठिकाणी सेंटिव्ह वापरल्या नंतरच दोनच महिन्याच्या मध्ये आम्ही काय करणार विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देणार म्हणून हे सुद्धा सेंटेन्स त्यांच्या मार्फत आले ओके तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो जे राज्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे काल एम पी जी परिषदेतला हजर होते त्यांच्यामार्फत ही माहिती आली ओके तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला म्हणून सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके थँक्यू